कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं वयाच्या 83 व्या वर्षी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकनं निधन झालेलं आहे. त्यांचं पार्थिव सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर कागल तालुक्यातील मुरगुड इथं त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सदाशिवराव मंडलिक यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1934 रोजी झाला होता. कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 1972, 1985, 1990 आणि 1995 असं 4 वेळा सलग निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता. 1993 त्यांना राज्याचे शिक्षण पाटबंधारेसह अन्य खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून येऊन हॅट्रिकही साधली होती. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे. प्रताप, अतिशय दुःखद बातमी, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक कालवश झालेले आहेत. कोल्हापुरात एक मोठं नाव होतं, त्यांची राजकीय कारकीर्द अतिशय गाजलेली आहे. काय सांगा, राजकारणी म्हणून सदाशिवराव मंडलिक यांची ओळख होती. सदाशिवराव मंडलिक यांचं निधन मुंबईमधल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये झालं. रात्री 12 वाजता झालं आणि त्याच्यानंतर त्यांचं पार्थिव पहाटे 5 वाजता मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने निघालेलं आहे. साधारण 11 वाजता दरम्यान कोल्हापुरात ते पार्थिव रुईकर कॉलनीतल्या त्यांच्या घरामध्ये ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर मुरगुड या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईल. एकूणच बघतो की सदाशिवराव मंडलिक यांची राजकीय जी काही वाटचाल होती ती अतिशय वाखाणण्याजोगी होती, कारण सुरुवातीच्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये होते आणि त्याच्यानंतर ज्या राष्ट्रवादीचे शरद पवार आणि राष्ट्रवादी सोबत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवून हॅट्रिक साधली होती. राष्ट्रवादी पक्षात राहून राष्ट्रवादीच्या नेत्याला कानपिचक्या देणारे किंवा पक्षाच्या वाटचालीबद्दल किंवा पक्षाच्या ध्येयधोरणाबद्दल पत्र मत व्यक्त करणारा नेता भूमिका महत्वाची होती. त्यांनी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने आपली राजकीय कारकीर्द केली. कागल विधानसभा मतदारसंघाचं 4 वेळा सलग नेतृत्व केलं, त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूरच्या 3 वेळा नेतृत्व करून हॅट्रिक साधली होती. कोल्हापूरच्या सामाजिक जडणघडणीमध्ये सुद्धा सदाशिवराव मंडलिक यांचा खूप मोठा वाटा होता. अनेक लढ्यामध्ये त्यांनी हिरारीनं सहभाग घेतला होता. प्रताप, तुम्ही आमच्या बरोबर राहा. राजू शेट्टी आपल्या बरोबर आहे. राजूजी, आपण बघतोय की सदाशिवराव मंडलिक कालवश झालेले आहेत. एक अतिशय अप्रतिम अशी त्यांची राजकीय एकूणच पार्श्वभूमी राहिलेली आहे, काय सांगाल? राजकारणातलं एक सच्च मनाचा आणि सच्च हात असलेला असं एक राजकारणी असा त्यांचा लौकिक होता. त्याचबरोबर एक पुरोगामी चेहरा म्हणून आणि सच्चा हाडाचा कार्यकर्ता अशा प्रकारची मंडलिक साहेबांची ओळख होती. अनेक लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता आणि सामाजिक चळवळीमध्ये ते अग्रेसर होते. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा होता. मंडलिक साहेबांनी राजकारणामध्ये राहून सुद्धा आपली अशी वेगळी एक प्रतिमा जपलेली होती. अलीकडच्या 15-20 वर्षामध्ये माझा आणि त्यांचा जास्त संबंधाला मी त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय ज्युनियर असलो तरी एक आंदोलक आणि साखर कारखानदार अशा पद्धतीने काही वेळा आम्ही पुढे आलो. नंतर बंडखोर म्हणून आम्ही दोघांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. काही बऱ्याच वेळा आमच्या दोघांची मतं एकसारखी असायची एखाद्या विशेषतः भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आणि त्यामुळं त्यांच्या बरोबर आंदोलक म्हणून साखर कारखानदार म्हणून ते आणि आंदोलक म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीनं बऱ्याच वेळा आमचा संघर्षही झाला. परंतु कुठेही व्यक्तिगत पातळीवर हा संघर्ष यायचा नाही, वैचारिक लढा असायचा. आणि तो प्रसंग संपल्यानंतर ते तू विसरूनही जायचं अशा पद्धतीचा एक स्वच्छ मनाचा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या जाण्यानं कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं. खरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. खासदार राजू शेट्टी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे